DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. नागपुर शहर में इन दिनों चोरों का आतंक उफान पर है। हुडकेश्वर थाना अंतर्गत शादी में गए बंद मकान से अज्ञात चोरों ने तकरीबन 20 से 22 लाख रुपयों का माल उड़ाया है। इतनी बड़ी चोरी की घटना से परिसर में सनसनी मची हुई है। हुडकेश्वर थाना अंतर्गत एक बड़ी चोरी की घटना सामने आई है, जहां एक परिवार को शादी के रिसेप्शन में जाना भारी पड़ गया। अब उन्हें भी क्या खबर कि महज एक घंटे के भीतर उनके गैर मौजूदगी में उनके घर से लाखों की चोरी हो जाएगी। दरअसल सूर्योदय नगर हुडकेश्वर निवासी नरेंद्र कुहाड़, उम्र 63 वर्ष, ये सब अपने घर के सामने रहने वाले एक लड़के के रिसेप्शन में 4 मई की रात 9 बजे के दौरान गए हुए थे। जब 10:45 बजे के आसपास वो लोग घर लौटे तो देखा कि किचन के दरवाजे से अज्ञात चोर ने घर में घुसकर चोरी की है। जब देखा गया तिजोरी में तो 45,000 रुपये नकद समेत कुल 290 ग्राम गहने भी चोरी हुए हैं, जिनके अंदाजन कीमत 20 से 22 लाख बताई जा रही है। इतनी बड़ी घटना से परिसर में सनसनी मची हुई है। पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। मी शोभा नरेंद्र कुहाड़, वय 59, आमच्या घरासमोरच्या मुलाचं रिसेप्शन असल्यामुळे आम्ही बोरकर हॉस्पिटल मागे हुडकेश्वर रोडला सेवाश्रम सभागृहात 9 आसपास गेलो। हार्डली 9:02 कमी होते, त्यावेळेला आम्ही निघालो आणि परत आलो 9:50 तर गेट बंद होतं, पण गेट खोलून जसं आम्ही आतमध्ये आलो तर साईडचं बाहेरचं लॉक बरोबर होतं, दरवाजा आणि किचनचा दरवाजा उघडा होता, लॉक खाली पडून होतं तुटून। मग आतमध्ये गेलो तर लाकडी अलमारीमधलं जे गोदरेजचं हे आहे लॉकर, ते पूर्ण उचलूनच नेलं होतं, त्यामध्ये सोनं कॅश होते जवळपास 22 लाख, 21 ते 22 कॅश 44 ते 45 हजारच्या मधात, म्हणजे 30-45 पर्यंत सोनं होतं 37 तोळे। आले होते रात्रीच आले होते, मुलगा गेला चुलत भावाला घेऊन, आते भावाला घेऊन, आणि पोलीस आलेत लगेच। मग फिंगरप्रिंट वाले वगैरे आले रात्री 1:30 वाजेपर्यंत होते ते। मग हे त्यांचे आम्ही माझे मिस्टर सोबत गेले पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे लिहिली आणि 3 परत आले। हो, ते मागच्या घरामध्ये ट्रेस झालेला आहे, गाडीवर मोपेडवर तिघे जण जाताना दिसत आहे असं काहीतरी धरलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून आमच्या आम्हाला न्याय द्यावा आणि ते पकडण्यात यावे आरोपी, कारण काही खूप रात्री झालेली नव्हती आणि हे कसं कुणीतरी पाठ ठेवून केलेलंही कार्य असं दिसत आहे, कारण समोरचे सगळे गेलेलेच होते त्यांच्या घरचा कार्यक्रम असल्यामुळे आणि आम्ही थोडं वेळेवर गेलो 9 आसपास आणि लगेच आलो, आपले घर बंद आहेत बदोनी म्हणून या भीतीने जास्त वेळ थांबलोही नाही। एनरोल नाउ, फॉर मोर डिटेल्स कॉल